महायुतीत चार ते पाच जागेचा तिढा अजूनही कायम आहे आणि यावर अंतिम मोर्तब नेमकं कधीपर्यंत होणार आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आपल्यासोबत आमदार संजय शिरसाटे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मॅरेथॉन बैठका सुरू आहेत एकीकडे महाविकास आघाडीतही बैठकांचं सत्र सुरू आहे दुसरीकडे महायुतीतही सुरू आहे काल मुख्यमंत्री पाच सहा तास चॉपरने कुठेतरी निघून गेले अज्ञातस्थळी त्यामुळे बरेच प्रश्न विचारले जातात की नेमकं काय सुरू आहे महायुतीमध्ये काही वाद नाहीये मीडियाच्या ज्या काही बातम्या येतात किंवा तुम्हाला बाहेर जे काही रिपोर्ट येतात त्यामध्ये एवढं तथ्य नाही परंतु चर्चा निश्चित होत आहेत रायगड असेल सिंधुदुर्ग असेल किंवा पालघर असेल नाशिक असेल या जागेबद्दलचा काही चर्चा निश्चित चालू आहेत परंतु यावर तोडगा निघायला काही जास्त वेळ लागणार नाही उमेदवारी कुणाला द्यायची आणि जागा कशा एकमेकाच्या चेंज करायच्या याच्यावर थोडीशी चर्चा चालू आहे मला वाटतं एखाद्या जागेवर चेंजेस होईल बाकी सर्व जागा एक्झिट राहतील आणि हा दोन तीन दिवसामध्ये ही यादी सुद्धा जाहीर होईल आपली पहिल्या आठ खासदार उमेदवारांची जी यादी आहे खासदार की लढणार आहे उमेदवारांची ती जाहीर झालेली आहे आता आणखी किती उमेदवारांची यादी जाहीर होईल असं तुम्हाला वाटतं कारण बरेच नेते म्हणतायत की चौदाच जागा मिळतील तेरा जागा मिळतील सत्य नेमकं काय आहे किती जागेची मागणी आपण केली आम्हाला किती जागा मिळतील हे विरोधी पक्षनेते कसं काय सांगू शकतात विरोधी पक्षाचे नेते लोक कसे सांगू शकतात आम्हाला माहिती आहे आमची बोलणी काय चालू आहे किती जागा मिळतील हा आकडा साहेबांना माहिती आहे इतरांनी इतरांनी काय बोललं याच्यावर आम्ही तुम्ही सुद्धा विश्वास ठेवू नका आमचा तर नसतोच म्हणून मिनिमम हा सोळाच्या पुढे हा फिगर जाईल अशी आमची अपेक्षा आहे अठरा जागांवरती सोळा ते अठरा म्हणावे सोळा ते अठराच्या दरम्यान जागा मिळतील एवढं मात्र निश्चित आहे तेवढं त्या पद्धतीनेच शिंदेसाहेबांची बोलणी चालू आहे हे बघा आम्हाला पक्षाची वाढ करत असताना किंवा पक्ष मजबूतीने उभा करत असताना खासदारही त्या ताकतेचे सर्व निवडून आले पाहिजे हा आमचा मानस आहे आणि त्यासाठी असलेला हा प्रयत्न आहे आणि हा सगळा प्रयत्नाचा खऱ्या अर्थानं जो बेनिफिट ज्याला म्हणतो ते मोदी साहेबांना होणार आहे मोदी साहेब पंतप्रधान व्हावे ते आमची इच्छा आहे त्यांची भाजपची इच्छा आहे तशी आमची इच्छा आहे आणि म्हणून जागा वाटपाचा तिढा राहणार नाही समंजसपणे ह्या जागा वाटप आणि अंतिम प्रसिद्ध जाईल नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे छगन भुजबळ यावर म्हणाले माझी उमेदवारी ठरलेली आहे आणि मला जो पक्ष आदेश देईल पक्षाच्या चिन्हावरच मी लढेन खड्या चिन्हावरच लढेन आणि जर महायुतीकडून मला कौल आला तर मी सुद्धा लोकसभा लढेन नाही महायुतीकडून कौल आलं तर त्यांनी लढायची जर असेल तर त्यांनी लढावी परंतु आमचा शंभर टक्के आग्रह हा नाशिकच्या जागेसाठी आहे ही शिवसेनेची जागा आहे आणि शिवसेनाच लढणार हा आमचा आग्रह राहणार आहे आणि म्हणून हेमंत पाटील असेल की तिथे जे शिवसैनिक असेल पदाधिकारी असेल त्या पद्धतीने की आपली जागा आहे हक्काची जागा आहे आणि ती आपण लढवायची या पद्धतीने ते कामाला जर लागले असेल परंतु उमेदवारी जाहीर होण्याचं आणखी बाकी आहे म्हणून याचा याचा निर्णय लवकर होत जेव्हा होईल त्या टायमाला मला वाटतं नाशिकची जागा ही आमच्याकडेच राहील याबद्दल आम्हीसुद्धा आग्रही आहोत आणि त्या संदर्भामध्ये एकनाथ साहेब सुद्धा आग्रही आहेत आणि जागा आम्हाला सुटेल एवढं मात्र निश्चित आहे विजय शिवत यांनी माघार घेतले त्यावर काय म्हणाल त्यांनी खऱ्या अर्थानं मी मागंही बोललो होतो की युतीचा धर्म आपल्याला पाळावा लागेल जेव्हा आपण महायुतीमध्ये आहोत त्या टायमाला बंडखोरी करणं किंवा अपक्ष उभं राहणं हे योग्य होणार नाही आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांची सर्व समजूत काढल्यामुळं शिंदे साहेबां ते अत्यंत मानतात शिंदे साहेबांचा शब्द ते कधी टाळत नाहीत म्हणून त्यांच्या शब्दाच्या खातर त्यांनी आज माघार घेतली त्यांचं अभिनंदन करतो छत्रपती संभाजीनगरचा जो तिडा आहे तो अजूनपर्यंत सुटलेला नाहीये अंबादास दानवे शिवसेनेत येणार आधी अशी चर्चा होती यानंतर ते भाजपत जातील अशी चर्चा सुरू झाली त्यांनी पत्रकार परिषद घेतली म्हटलं या सगळ्या बातम्या खोट्यात भाजपकडून पेरल्या जातात बदनाम करण्याचं षडयंत्र आहे कशाला बदनाम करायचं काय गरज आहे बदनाम करायची एक मात्र एवढं निश्चितच आहे की ते नाराज आहेत hmm. त्यांनी सरळ सांगितलं की मी खैरेंचं काम करणार नाहीत मी उ उभाट्याचं काम करणार आहे ही नाराजगी त्यांनी वारंवार दाखवली आणि त्याच्यामुळे ज्या बातम्या तयार झाल्या असतील तर त्याच्यात त्यांचा दोष आहे हा आमचा दोष नाही आहे त्यांनी कुठं जायचं का ना जायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न hmm. आहे आणि आम्ही कुणीही त्यांना आग्रह केलेला नाही किंवा ते कुणाशी अप्रोच झालेले नाहीत ज ज्या बातम्या चालतात त्या बातम्याचं स्पष्टीकरण ते स्वतःच देतात आणि म्हणून आता ते सुद्धा जास्त काळ उबाटामध्ये राहणार नाही एवढं मात्र त्यांच्या देहबोलीवर लक्षात येतं नक्कीच छगन भुजबळ यांनी जे विधान केले त्याचप्रकारे ते, इतर काही नेते आहेत ते सुद्धा दावा करतायत की आपण लढू आपण या ठिकाणचे दावेदार आहोत या सगळ्यांकडे या सगळ्यांना काय सल्ला द्या हो बघा राष्ट्रवादींच्या नेत्यांना सुद्धा मी सांगेन अपेक्षापेक्षा जास्त मागू नका मग आम्हालासुद्धा अपेक्षेपेक्षा जास्त मागायची जर आमच्यावर जर वेळ झाली तर मग ह्या वाद वाढत जाईल म्हणून जेवढं आपल्या पक्षाची असलेली कॅपॅसिटी त्याप्रमाणे मागितलं तर तोपर्यंत कोणीही त्याला ऑब्जेक्शन घेत नाही पण हे आम्हाला पाहिजे तेही आम्हाला पाहिजे तेही आम्हाला पाहिजे तर मग असा जर आग्रह धरत बसले तर इतर लोक काही मूर्ख नाही आहेत त्यांनाही त्यांचं राजकीय भवितव्य कळतं म्हणून आता ह्या नेत्यांनी जास्त आग्रह करण्यापेक्षा आपले वरिष्ठ जे निर्णय घेतील त्यावर त्यांनी आता अवलंबून राहावं सुधीर मुनगंटीवारांनी महत्त्वाचं विधान केलं आहे काँग्रेसचे काही नेते भाजपमध्ये येताना पाहायला मिळतील याच प्रकारे शिवसेनेतही काही नेते आहेत काँग्रेसचे जे येऊ पाहत आहेत का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय काही महत्त्वाच्या घडामोडी एक दोन दिवसांमध्ये सोमवारी किंवा मंगळवारी मॅक्झिमम मंगळवारच्या आतमध्ये अनेक जे काही मान्यवर तुम्हाला दिसत आहेत आता सर्वजण शिवसेनेमध्ये येतील काही लोक भाजपमध्ये जातील पण हा प्रवेश सोमवार किंवा मंगळवार पर्यंत होईल नक्की मोठा नेता येईल असं वाटतंय तुम्हाला काँग्रेसमधून मोठा नेता तर येईलच येईल सोबत त्याचे सर्व कार्यकर्ते येणार ये आहेत अनेक जण येणार आहेत परंतु आता आघाडीमध्ये काही राहिलं नाही दम राहिलेला नाही किंवा आता पक्ष हे जे उबाटा गट असेल काँग्रेस असेल शरद पवारचा गट असेल हे आता संपल्याच जमा आहेत ही धारणा जेव्हा लोकांमध्ये झालेली आहे त्यामुळं तिथं कुणी टिकायला तयार नाही आणि म्हणून ते आपलं राजकीय अस्तित्व कुठं टिके राहील त्या पद्धतीने ते आता इतर पक्षामध्ये प्रवेश करत आहेत नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील आज पाच वाजता पत्रकार परिषद घेणारे आपली भूमिका जाहीर करणार आहेत ते या निवडणुकीमध्ये त्यांचा नेमका रोल काय असणार आहे बरेचसे नेते जाऊन त्यांना भेटतायत वसंत मोरे जे मनसेत होते मनसेचे नेते होते पुण्याचे ते तेही जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे प्रकाश आंबेडकरांनीही त्यांच्याबद्दल एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे की जो बेट बच्चा था व बडा होग्या आणि त्याला स्वीकारावं लागेल तर याकडे कसं पाहता जरांगे पाटलांनी राजकारणामध्ये मी येणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे जरंगे पाटलांच्या सोबत जो मराठा समाजाचा मास त्याच्यासोबत जो आलेला आहे त्याचा बेनिफिट इतर राजकीय नेते उठवण्याच्या तयारीत आहेत म्हणून जरंगे पाटलांनी आम्हाला पाठिंबा द्यावा जरंगे पाटलांनी आमच्या प्रचारात यावं असा जो त्यांचा राजकीय दृष्टिकोन आहे परंतु मला वाटतं जरंगे पाटील अशा राजकीय दृष्टिकोनाला चांगले जाणून आहेत आणि ते त्याला बळी पडणार नाहीत त्यांचं आंदोलन एक समाजासाठी आहे समाजाच्या हितासाठी आणि ते सामाजिक आंदोलन आहे ते राजकीय आंदोलन नाही म्हणून त्यांनी ह्या राजकारणामध्ये जाण्यापेक्षा ते आपलं आंदोलन कसं मजबूतीने होईल याकडे ते लक्ष देतील असं माझा अंदाज आहे पण जाणकार असं पण म्हणतं की मतांचं ध्रुवीकरण होईल मराठा मतं वेगळी जातील ओबीसी मतं वेगळी जातील मागासवर्गीयांची मतं वेगळी जातील असं होईल असं वाटतं आणि सरकारला त्यात फटका बसेल असं वाटतं नाही नाही सरकारला फटका वगैरे काही बसणार नाही परंतु हे असे जे काही त्याच्या अनेक अँगलनी त्या आंदोलनाकडे पाहत आहेत त्यांना वाटतं की मराठा समाज वेगळा होईल ओबीसी होईल असं होईल असं नसतं सर्वांचे अनेक वर्षापासूनचे हितसंबंध आहेत हे आंदोलन एका का आपल्या स्वतःच्या मागणीसाठी ओबीसी समाजाने आंदोलन केलं नाही का केलं एस टी एस सी सगळ्या समाजाने आंदोलन केलं आपल्या समाजाच्या न्याय हक्का मागण्यासाठी आंदोलन करणं गैर नाही यामुळं समाजामध्ये मा दुफळी माजेल मा, मा असं समजण्याचं काही कारण नाही आणि हे करायचा जो काही को कोणी कुन, प्रयत्न करतं त्याला याच्यात सुद्धा येणार नाही प्रकाश आंबेडकरांनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आज ते म्हणते की एकनाथ शिंदे यांच्या सभेला गर्दी वाढते त्यामुळे भाजप नेमकी काय भूमिका घेणार पाहावं लागेल हे सूचक वक्तव्य म्हणावं चला स प्रकाश आंबेडकर साहेबांनी प्रॅक्टिकल जे असतं ना त्याच्यावर केलेले हे योग्य ते भाष्य आहे मुख्यमंत्री कसा असावा कसं काम करावं हे आता सर्व लोक एकनाथ शिंदेसाहेबकडे पाहून ठरवत आहेत की असाच मुख्यमंत्री आम्हाला हवा होता सर्वसामान्य तर मुख्यमंत्री हा जो प्रवास एकनाथ साहेबाचा याला अनेक सर्वच समाज घटकातून पाठिंबा मिळतोय म्हणून त्यांच्या सभेला होणारी गर्दी ही उद्याचं त्यांचं नेतृत्वावर उठवलेली मोहर आहे तुमचे जे राजकीय विरोधक आहेत सुषमा अंधारे यांनी भाषण करताना म्हटलं आहे की संजय राऊत यांच्यावर टीका करणं म्हणजे फॅशन आहे आणि ठाण्यातून जर नरेंद्र मोदी जरी उभे राहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी तरी देखील राजन विचारे जिंकतील नाही त्या सुषमा अंधारे असतील संजय राऊत असतील हे विद्वान लोक आहेत त्यांच्याबद्दल कॉमेंट्स करणं गैर आहे राजकारणाचा परिपूर्ण अभ्यास असलेल्या अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांच्यात त्यांची झालेली पी एच डी यावर भाष्य करणं मला वाटतं योग्य नाही कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचं गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं